प्रतिकृती ही राजकीय स्वार्थासाठीच असते आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्याला आपण व्होट बॅग म्हणतो ती डोळ्यासमोर ठेवून त्यांचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल पडत असतं. महिला विधेयक जे आणलं ते काय फार मोठ्या उदात्त हेतूने आणलं असं मला वाटत नाही, हे सगळ्यांना माहिती. 2024 निवडणुका किंवा 5 राज्यातील विधानसभेच्या निवडणुका, ज्या निवडणुका भारतीय जनता पक्ष 100% हारत आहे, त्याच्यामुळे एका विशिष्ट प्रकारचा मतदार महिला यांना आकर्षित करण्यासाठी, महिलांना सबलीकरण करण्याच्या नावाखाली अशी विधेयकं आणली गेलेली आहेत. अर्थात संपूर्ण सभागृहानं त्यांना एकमतानं ते मंजूर केलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला वाटतं महिलांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे, पण ते हक्क फक्त राजकारणातच मिळायला हवेत का? ते इतर क्षेत्रातही मिळायला पाहिजे. महिलांचा सन्मान जात धर्मापलीकडे करायला हवा. या देशात बिल्किस बानो प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेविषयी संभ्रम आहे. बलात्कार करणारे खून करणारे लोक आपण आपल्या पक्षात घेतलेत म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले होते, तुम्हाला महिलांचा सन्मान करायचा असेल ते बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या. असे अनेक विषय आहेत आणि मुळात हे आरक्षण 2024 लागू होणार नाही, 2029 हे सरकार राहणार नाही, 2024 हे सरकार जाईल. त्याच्यामुळे या विधेयकाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही 2024 येणाऱ्या नव्या सरकारवर असेल. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.